पनवेल तालुक्यातील पेठाली येथे कैलासवासी प्रभाकर राजाराम केणी यांच्या स्मरणार्थ बस थांबा सुरू करण्यात आला आहे. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या माध्यमातून हा बस थांबा सुरू करण्यात आला आहे. या थांब्याचे उद्घाटन नामदेव केणी यांच्या हस्ते आणि भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक हरीश केणी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे बबन पाटील, एकनाथ म्हात्रे, नामदेव केणी, दिनेश केणी, बाळाराम मुंबईकर, राजाराम केणी, निर्दोष केणी, नितीन केणी, जगदीश घरत, प्रेमा आपाचा, जयवंत घरत, दिलीप केणी यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. आज इथे एक अतिशय चांगलं असे काम प्रल्हाद केणी यांच्या सर्व कुटुंबांनी केलेलं आहे. आपल्या नातेवाईकाची त्यानिमित्तानं आठवण तर राहणारच आहे लोकांना, परंतु लोकांना एक बसमध्ये जर 5 मिनटं थांबायचं असेल तर उन्हात थांबण्यापेक्षा या सावलीमध्ये अतिशय चांगल्या सावलीमध्ये बसायला मिळणार आहे. आणि मला वाटते ती नड प्रल्हाद केणी यांच्या कुटुंबाने काढलेली आहे, म्हणून मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि बस थांबा बांधल्यानंतर एखाद वर्षामध्ये तरी त्याची डागडुजी व्हावी, नाहीतर मग एकदा बांधला का आपण लक्ष देत नाही, बॅनर बदलणं झालं, कुठं काय तुटलं असेल तर ते दुरुस्त करणं, हे कामसुद्धा जर आपण केलं तर मला वाटते हा थांबा बस थांबा कायमस्वरूपी या ठिकाणी उभा राहील. आपल्याला प्रवाशांच्या वतीनं आम्ही मनापासून धन्यवाद देतो प्रभाकर सहकार्याला. बघा, आपण भाषण करत असताना नेमकी बस इथं या ठिकाणी आली आणि जे पॅसेंजर आहेत त्यांना इथं उभं राहायला मिळालं, बसायला मिळालं, त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि सांगतो जय हिंद जय महाराज. बाबा कैलासवासी प्रभाकर राजाराम केणी याच्या स्मरणार्थ प्रल्हाद केणी त्यांचे सर्व कुटुंब, त्यांचे वडील इथे उपस्थित आहेत. यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये लोकांना ची गैरसोय होतो, उन्हात उभा राहायला लागतो बसची वाट बघत, आणि ती एक आपल्या मुलाची, एक आपल्या भावाची एक आठवण राहावी आणि त्याच्या स्मरणार्थ हा बस स्थानक इथे त्यांच्या कुटुंबाने बनवलेला आहे.